राज्यभरात आजपासून एसटी सेवा पुन्हा सुरळीत. एसटी महामंडळाची सार्वजनिक प्रवासी सेवा सोमवारपासून राज्यभरात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 15 एप्रिल नंतर सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा बंद करण्यात आली होती, त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्न घटले. 14 कोटींचा दैनंदिन महसूल बुडाला. गेल्या 23 मार्च पासून आतापर्यंत सुमारे 7000 कोटी रुपयांच्या महसुलावर महामंडळाला पाणी सोडावे लागले. एसटी सेवेसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महत्वाचे असून, पहिल्या व दुसऱ्या स्तरात 100% प्रवासी वाहतूक तर तिसऱ्या व चौथ्या स्तरात 50% प्रवासी वाहतूक राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सुरू केली जाणार आहे. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे 23 मार्च पासून एसटीची सेवा बंद आहे. अत्यावश्यक सेवेतील काही फेऱ्या वगळता राज्यभरात सार्वजनिक प्रवासी सेवा बंदच होती.